नमस्कार, मी दामिनी गोसावी, एमडी टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सातपुडा दौऱ्यावर आले. अक्कलकुवा व मोलगीतील लसीकरण केंद्राची पाहणी त्यांनी केली, यासह विद्युत उपकेंद्राची पाहणी देखील त्यांनी केली. नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. लसीकरणानंतर देखील नागरिकांनी मास्कचा वापर व शारीरिक अंतराचे पालन करावे यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावी असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वळवी, आमदार मंजुळा गावित, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिगावकर, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आदी उपस्थित होते. शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात, परंतु ग्रामीण आणि विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे, मात्र यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबवले असून यात पुढेही सातत्य ठेवावे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा. पर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारखे पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटन मंत्र्यांचा समवेत याबाबत बैठक घेण्यात येण्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात फळबाग लागवड कार्यक्रमाबरोबरच 200 डोंगर हिरवे होतील, त्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घेता येईल. जिल्ह्यातील आश्रमशाळांमधून सॅटेलाईट एज्युकेशन राबविण्याचा मानस पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितला. मुख्यमंत्र्यांनी धडगाव ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण केंद्राला भेट देऊन कोरोना लसीकरणाची माहिती जाणून घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना मास्क घालून शारीरिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. परिचारिकांच्या कामाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले. सुरक्षित झालं, काळजी घ्या, परत काय त्रास होत नाही ना, काही होणार नाही त्रास, बरं बाकी सोय व्यवस्थित होती. पालकमंत्री बदल आनंद यात्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाच्या फळ रोपवाटिकेची पाहणी केली. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पारंपरिक पद्धतीने धनुष्यबाण देऊन त्यांचे स्वागत केले. रोपवाटिकेबाबत समाधान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील नागरिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी फळबाग लागवड महत्त्वाची ठरणार, त्यादृष्टीनं जिल्ह्यातील आणखी फळबाग रोपवाटिका तयार करण्यास शासन सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं. मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती त्यांनी जाणून घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली. दुर्गम भागातील माझ्या माता भगिनींना व बांधवांना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते आहे हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत आहे असं त्यांनी सांगितलं. लस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका. कोरोनाचे संकट वाढत असले तरी सर्वांनी निश्चय केल्यास त्यावर मात करता येईल. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करा आणि शारीरिक अंतराचे पालन सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून त्यांचा कोणताही परिणाम होत नसल्यानं घाबरू नका अशा शब्दात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी त्यांनी विश्वास दिला. ग्रामीण रुग्णालय परिसरात मांडण्यात आलेल्या रानभाज्यांची आणि सातपुड्यातील पारंपरिक पिकांची माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. त्यांनी रानभाज्या पिकविणाऱ्या आदिवासी बांधवांशी संवाद साधला. पारंपरिक वाणाचे संवर्धन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. रानभाज्यांना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करणार येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धडगाव तालुक्यातील सुरवणी विद्युत उपकेंद्राच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यांनी कामाबाबत समाधान व्यक्त केले. उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. काम पूर्ण करण्यासाठी शासन सहसर्व सहकार्य करेल. दुर्गम भागातील विजेची समस्या दूर करण्यासाठी तोरणमाळ्यातील विद्युत उपकेंद्रांची 16 कोटींचे प्रस्ताव पाठविल्यास त्यासाठी देखील सहकार्य करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. हे उपकरणं पूर्णत्वास आल्यास 11 आणि 11 परिसरातील 200 गावे व साधारण 11,000 ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. या उपकेंद्रातून 33 KV दाबानं धडगाव, हातदुई, मोलगी, जमाना, काकरदा, पिंपकुटा या गावांना वीज पुरवठा करण्यात येईल. सद्यस्थितीत 11 आणि 11 तालुक्यातील 200 गावांना शहादा उपकेंद्रातून वीज पुरवठा होत आहे. या उपकेंद्रामुळे 33 KV वाहिनीची लांबी कमी होणार असून त्यामुळे या भागातील भविष्यात येणारी विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. वेळी त्यांच्याकडे मागणी जाते आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी आपल्याला जसं सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जसं जसं साठा लागेल तसतसं आम्ही वाढून देऊ. मात्र थोडीशी जी काही दिशाभूल केली जाते की एवढ्या लसी पडून नाही आहेत तर पुढच्या काही दिवसाच्या त्या वेळापत्रकानुसार तो साठा असतो. लॉकडाऊनचा पर्याय हा नक्कीच समोर दिसतो आहे. मात्र मला अजूनही लोकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. बऱ्याच ठिकाणी लोक आता मास्क घालायला लागलेली आहेत. अजूनही जो आपण म्हणालात की विदेशी स्ट्रेन हा तसा आपल्याकडे आला आहे पण तो कंट्रोलमध्ये त्याचे आकडे पण आले होते. पण आत्ता जो काय पसरतो आहे तो वेगळ्या जिनोमचा आहे का याच्याबद्दल अजून आपल्याकडे तशी त्यांनी माहिती दिलेली नाही. माझ्यासोबत आरोग्य सचिव प्रदीप व्यासजी पण आहेत. प्रदीपजी मी बोलतोय ते बरोबर आहे का? बरोबर आहे. अजूनही त्यांनी आपल्याला हा काही नवीन प्रकार आहे असं कन्फर्म केलेलं नाही. एनडीटीव्हीसाठी नीलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.